मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्ली भेटीत वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी महाराष्ट्राच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर महत्वपूर्ण चर्चा केली. या छत्रपती शिवरायांच्या स्मृती असलेल्या किल्ले रायगडचे जतन आणि संवर्धन करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र शासन संयुक्तपणे हा प्रकल्प राबविणाऱ्यावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. किल्ले रायगडचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रश्न केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने प्राधान्याने हाती घेतलाय. राज्य सरकारने यासाठी 606 कोटी रुपये मंजूर केले असून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्तपणे काम करणार आहेत. या संदर्भात सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यातील अन्य प्रलंबित प्रश्नांबाबतही सकारात्मक निर्णय झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या काही प्रलंबित प्रकल्पांच्या संदर्भात आजची बैठक या ठिकाणी लावली होती, ज्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही रायगड जी स्वराज्याची राजधानी आहे त्याचं आपण रेस्टोरेशनचं काम हातामध्ये घेतलं आहे. महाराष्ट्र सरकारने 606 कोटी रुपये त्याच्याकरता मंजूर केलेले आहे, परंतु ASI ज्या वेगानं काम करते त्या वेगानं हे काम होऊ शकणार नाही, म्हणून आम्ही एक विनंती केंद्र सरकारला केली की ASI माणसं आम्हाला डेप्युटेशनवर द्यावी. आम्ही आमची टीम तयार केली आहे आणि आमच्या PWD आणि ASI असं मिळून ते काम करावं, आमची मशिनरी त्यांनी वापरावी, तर त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि तसा एक आम्ही MOU करतो आहोत आणि त्यातनं या कामाला एकदम गती आपल्याला देता येईल. आणि आज ASI जो स्टाफ कमी आहे तो मोठ्या प्रमाणात स्टाफ जो आहे तो PWD कडून आम्ही उपलब्ध करून देऊ, त्यातनं हे काम जे आहे ते आपल्याला वेगानं करता येईल.